पश्चिम रेल्वेची वाहतूक वाहतुकी संदर्भात पश्चिम रेल्वेची वाहतूक सध्या उशिरानं धावतीये. पश्चिम 25 ते 30 मिनिटं ही वाहतूक उशिरानं सुरू आहे. एक महत्त्वाची घडामोड आपण बघतोय, मुसळधार पावसाचा पश्चिम रेल्वेला देखील फटका बसलेला आहे. अति महत्त्वाचं काम असेल तरच खरं तर घराबाहेर पडा, नाहीतर अन्यथा घरीच राहणं पसंत करा. त्याचबरोबर शाळा आणि महाविद्यालयांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. आपण बघतोय की मध्य रेल्वेवरती जसा या पावसामुळे फटका बसलेला आहे, तसाच पश्चिम रेल्वेला देखील फटका बसलेला आहे. आणि आत्ताची एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, ती म्हणजे सध्या एकूणच वातावरण कसं आहे, हवामान कसं आहे, ह्याबद्दल मुंबईच्या पश्चिम उपनगरात पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. मुसळधार पावसाचा हवामान विभागानं हा इशारा दिलेला आहे. मुंबई दक्षिण गुजरातवरती ढगांची दाटी आहे आणि याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत आहेत कुलाबा वेधशाळेचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर. होसाळीकर, आजही मुंबईवरती ढगांची दाटी पाहायला मिळते, काय अधिक माहिती आपल्याकडे? बहुधा काही कारणास्तव त्यांचा फोन कट झाला. आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया. मात्र एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय आणि आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत कुलाबा वेधशाळेचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर. होसाळीकर, आजही मुंबईत जोरदार मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. दरम्यान आपण बघतोय की एकूणच मुंबईच्या पश्चिम उपनगरात पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. मुंबईवरती पुन्हा एकदा मुसळधार पाऊस असणारे, मुंबईमध्ये मुंबईकरांना झोडपणारे पाऊस. आणि एकूणच एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय की सकाळपासून, खरं तर काल रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झालेली आहे आणि अनेक ठिकाणी वाहतूक ही ठप्प झालेली आहे. मध्य रेल्वेची ही वाहतूकही ठप्प आहे, त्यामुळे अति महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा असं शासनातर्फे सांगण्यात आलेलं आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरात पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. ढगांची दाटी आपण पाहिलं तर बघायला मिळते आणि एकूणच मुसळधार पावसाचा इशारा वेधशाळेनं वर्तवलेला आहे. मुंबईच्या दक्षिण मुंबई तसंच दक्षिण गुजरातवरती ढगांची दाटी आहे आणि मुंबईच्या पश्चिम उपनगरात पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. दरम्यान पश्चिम रेल्वेची वाहतूकही आता उशिरानं धावते. 25 ते 30 मिनिटं ही वाहतूक उशिरानं धावत आहे. मुसळधार पावसाचा हवामान विभागानं इशारा दिलेला आहे आणि ह्याच संदर्भात आपण अधिक चर्चा आणि अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आमच्या सोबत आहेत कुलाबा वेधशाळेचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर. होसाळीकर, आजही मुंबईवरती पावसाचं दाटी दिसून येते, ढगांची दाटी दिसून येते, मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे, सविस्तर काय सांगाल? गेल्या 24 तासांमध्ये म्हणजे सकाळपर्यंतचे पावसाचे जे आकडे आले त्याच्यामध्ये उपनगरामध्ये बऱ्याच ठिकाणी 300 मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाच्या नोंदी आलेल्या आहेत आणि हा सतत तिसरा चौथा दिवस आहे मुंबईमध्ये ज्यावेळी अतिवृष्टी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडतोय. त्याच्यामुळे एक तर पावसाचा पाण्याचा जो निचरा आहे तो व्यवस्थितरित्या होणं नैसर्गिकरित्या शक्य नाहीये. दुसरी गोष्ट ही आहे की त्याच्यामुळे लोकल फ्लडिंग होण्याची शक्यता पण नाकारता येत नाहीये. आधी जे सॅटेलाइट पिक्चर जे सकाळी दिसतंय त्याच्यामध्ये पण मुंबई आणि मुंबईच्या उत्तरेकडे बऱ्याच ठिकाणी पाऊस म्हणजे क्लाउडीनेस दिसते. इनफॅक्ट संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवरच्या भागामध्ये, दक्षिण किनारपट्टीच्या भागामध्ये पण क्लाउडीनेस दिसते. मुंबईवरती ढगाळ वातावरण असेल, वारे जोरदार असतील आणि अधूनमधून पावसाच्या मुसळधार पावसाच्या सरी असण्याची शक्यता हवामान विभागाने दिले. वॉर्निंग ऑलरेडी कालच आम्ही आजच्या दिवसासाठी पण दिलेली आहे. पण येत्या जसा दिवस पुढे सरकेल त्यावेळी त्याच्यामध्ये थोडीशी रिलीफ मिळण्याची शक्यता आहे. दुपारपर्यंत थोडासा रिलीफ मिळण्याची शक्यता आहे. पण आम्ही परत एकदा 11:30 आमचं जे मेन फोरकास्ट आहे त्यावेळी पण आम्ही परत अपडेट करू. पण मग होसाळीकर, 11:52 भरती येणार आहे, त्या दरम्यान जर पाऊस पडला तर कशी परिस्थिती मुंबईत असू शकते?
सर्वसाधारणतः मुंबईमध्ये जर का मोर दॅन 4.5 मीटर हा एक थ्रेशोल्ड बीएमसीने ठेवलेला आहे त्यांच्या पाण्याचा निचरा, त्याप्रमाणे 4.5 मीटर पेक्षा जर का अधिक उंचीची जर का हाईट आईड असेल आणि त्यावेळी जर का त्यावेळी जर का मुंबईमध्ये पाऊस पडत असेल किंवा मुसळधार अतिमुसळधार पाऊस पडत असेल तर सर्वसाधारणतः पाण्याचा निचरा होण्यासाठी वेळ लागतो आणि त्याच्यामुळे मग लोकल फ्लडिंग होण्याची शक्यता असते. आज सकाळीच्या वेळेमध्ये काही ठिकाणी मुंबईमध्ये पावसाच्या सरी अपेक्षित आहेत, नक्कीच अपेक्षित आहेत आणि त्यामुळे लोकल फ्लडिंग ऑलरेडी मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी आहे. त्यामुळे जर का हाय टाईडच्या दरम्यान जर का अशा प्रकारच्या पावसाच्या सरी पडल्या त्याच्याने थोडासा त्रास होऊ शकतो, पण कंटिन्युअस सरी सध्या तरी या पुढच्या 4 ते 5 तासांमध्ये अपेक्षित नाही आहेत. कंटिन्युअस पाऊस अपेक्षित नाही, अधूनमधून पडणारा पाऊसच अपेक्षित आहे. बरोबर, तुम्ही म्हणता अधूनमधून हा पाऊस पडू शकतो, मात्र पालघर सारख्या ठिकाणी सतत पाऊस आहे आणि त्या ठिकाणी अगदी पूर आल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्या भागाविषयी काय सांगाल विशेषतः? संपूर्ण पालघर, डहाणू, वापी हा जो मुंबईच्या उत्तरेकडचा जो पश्चिम किनारपट्टीचा भाग आहे त्याच्यामध्ये पण गेले 2 ते 3 दिवस अतिमुसळधार पाऊस पडतोय. खास करून तिकडचा जो रेल्वे वेस्टर्न रेल्वेची जी यंत्रणा आहे त्याच्याशी आम्ही सतत संपर्कात आहोत आणि त्यांना आम्ही सतत हवामानाचे बदलाचे इशारे पण आम्ही त्यांना देत आहोत. तर ह्या भागामध्ये पण पाऊस जोरदार राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. ठाणे पालघरसाठी पण अशा प्रकारचे इशारे आजही आहेत. अगदी, आता तुम्ही म्हणालात तसं अतिवृष्टीचा इशारा देखील खरं तर हवामान विभागातर्फे देण्यात येतो, तर नागरिकांना तुम्ही या निमित्ताने काय आवाहन कराल? एक तर मला असं वाटतं की गरज नसेल तर शक्यतो बाहेर पडू नये, नंबर वन. नंबर टू, वारे जोरदार असल्या कारणाने काही ठिकाणी पडझड होण्याची शक्यता असते, काही ठिकाणी झाडांपासून धोका निर्माण होऊ शकतो. तर मला असं वाटतं की या बाबतीत मुंबईकरांनी थोडंसं सावधान राहावं आणि पाणी बऱ्याच ठिकाणी भरलेलं असेल तर आय थिंक इट इज बेटर टू अवॉइड मुव्हिंग आउट.